सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत, स्वतः ते ज्या सरकारमध्ये होते शिंदे उद्धव ठाकरे यांच्या, ते सरकार मी व्यक्तिशः उद्धव ठाकरे म्हणत नाही, सरकार कारवाई करतं। त्यांनी काय सांगितलंय की फडणवीस, गिरीश महाजन, बरोबर ना, दरेकर, शेलार, लाड यांची नावं घेतली का, हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीनं? जर त्यांनी काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे असतील, इतर काही अपराध असतील, ते त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? हे कोण आहेत? हे कायद्याच्या वर आहेत का? या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर कारवाई झालेली आहे, राज्यपालांवर कारवाई झालेली आहे, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन ह्यांना मोदी सरकारने अटक केली, अनेक मंत्री आमदार खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली, मग हे जे पंचक आहे ज्यांचं नावं घेतली शिंद्यांनी, त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर यांच्या अंगात त्याचे काय तिळपापड का व्हावा? त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे। इंडियन टेलिग्राफ ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन्स, त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले। हे सत्य, जगभरामध्ये असे गुन्हे हे अत्यंत भयंकर गुन्हे मानले जातात आणि अमेरिका असेल, युरोप असेल आणि आपला देश असेल, इथे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जाते। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंद्यांवर दबाव आणला आणि शिंद्यांना अटकेची भीती दाखवली, हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेंनी सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही ते। एकनाथ शिंदेंवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना की तुम्हाला अटक करू। प्रवीण दरेकर यांना यांच्यावर का कारवाई करू नये? त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती, बेकायदेशीरपणे कर्ज वितरण, कोण ते कोणते लाड ना, लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत। पोलिसांनी तपास करू नये असं यांचं म्हणणं आहे का? डरपोक लोक आहेत हे। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंद्यांवर दबाव आणला आणि शिंद्यांना अटकेची भीती दाखवली, हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेंनी सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही ते। एकनाथ शिंदेंवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना की तुम्हाला अटक करू। प्रवीण दरेकर यांना यांच्यावर का कारवाई करू नये? त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती, बेकायदेशीरपणे कर्ज वितरण, कोण ते कोणते लाड ना, लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत। पोलिसांनी तपास करू नये असं यांचं म्हणणं आहे का? डरपोक लोक आहेत हे, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे पहा तुम्ही काय आहेत ते। सरकार येईल, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केलेत, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल। कायदेशीर म्हणतोय, तुम्ही करताय बेकायदेशीर।